कोपरगावच्या इतिहासात सर्वप्रथम सीएम चषक अंतर्गत आमदार स्नेहलता कोल्हे आणि औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील स्पर्धकांनी विविध खेळात राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर बक्षिसं पटकावली. त्या 250 खेळाडूंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून ते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक गुरुवारी काढण्यात आली. सर्व स्पर्धक गणवेशात हजर होते. प्रत्येकाच्या गळ्यात फुलांचा हार, दिमतीला बँड आणि ढोलबाजाची पथक, क्रीडा शिक्षकांचा फौज फाटा, फटाक्यांची आतषबाजी, सर्वांच्या डोक्यावर भगव्या रंगातील फेटे आणि मिरवणुकीच्या अग्रभागी सजवलेले उंट आणि घोड्यावरील चिमुकली स्पर्धके सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती. विशेष म्हणजे हे सगळे स्पर्धक राष्ट्रपुरुषांचा जयघोष करीत चालली होती. शहरातील सर्वच नगर मनमाड महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्यांनी पाहण्यासाठी विशेष गर्दी केली होती. खेळ ही आरोग्याच्या व्यायामाची गुरुकिल्ली आहे. त्यातून उद्याचे भावी सुजाण नागरिक घडत असतात. तेव्हा प्रत्येकानं खेळाडू वृत्तीने लढून आपल्या प्रतिस्पर्धी स्पर्धकांशी भिडून जिंकायचं असतं आणि यातून तयार होणारी ऊर्जा इतरांना प्रोत्साहन देत असते, असं प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलं. कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सीएम चषक अंतर्गत आयुष्यमान भारत क्रिकेट, उडान 100 ते 400 मीटर धावणे, कौशल्य भारत कॅरम, सौभाग्य खो खो, स्वच्छ भारत कुस्ती, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल, शेतकरी सन्मान कबड्डी, उज्ज्वला नृत्य, उजाला गायन, इंद्रधनुष्य चित्रकला, मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धेचं आयोजन, उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि क्रीडाज्योत पेटवून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार स्नेहलता कोल्हे, अध्यक्षस्थानी भाजपचे प्रांतिक सदस्य विधिज्ञ रवींद्र बोरावके होते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर क्रीडा ध्वजारोहण होऊन आकाशात फुगे सोडण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा खेळाडू अहिंसी कामगाते यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. डॉ झिया आणि प्रीतिश शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सिलंबम क्रीडा प्रकारातील बहादूर प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. प्रारंभिक क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे, शहराध्यक्ष वैभव आढाव, राजेंद्र पाटणकर, राष्ट्रीय क्रीडापटू पोपटराव विस्पुते, अहमदभाई बेकरीवाले, दिलीप घोडके, योग शिक्षक अभिजित शहा, दीप्ती खोंड, दिव्यांग जमीर पठाण, बाळासाहेब वक्ते, नंदकुमार सपकळ, शरद होन यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाणगव्हाण यांनी प्रास्ताविक केलं. भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, सुशांत खैरे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे, माजी सभापती शिवाजी वक्ते, सुनील देवकर, मच्छिंद्र केकान, उपनगराध्यक्ष विजय वाजे, सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पाणगव्हाणे, संचालक संजय होन, पराग संधान, अशोक अवताडे, गटनेते रवी पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सर्व नगरसेवक, महिला नगरसेविका शिल्पा रोहमारे, मंगलताई आढाव, विद्याताई सोनवणे, गिरमे, बबलू वाणी, राजेंद्र नरोडे यांच्यासह विविध संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं हजर होते. आमदार स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की तरुणाई आपल्या भागाला, आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या राज्याला पुढे नेती आहे. त्यांच्यातील सुप्त कलाक्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व मंत्री महोदयांच्या आयोजनातून तालुका स्तरावर सीएम चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्याचा सर्वांनीच लाभ घ्यावा आणि बक्षिसं पटकावीत. मनुष्याला स्वतःमधील ऊर्जा एक वेगळी दिशा देत असते. क्रीडा प्रकारातून तिच्यावर चांगले संस्कार होतात. खेळानं आत्मविश्वास वाढतो, आयुष्य घडलं जातं. आपण सुद्धा शालेय जीवनात कबड्डी, खो खो, स्विमर, ॲथलेटिक्स आदी सर्वच क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षिसं पटकावली आहेत. कोपरगावच्या इतिहासात सर्वप्रथम एवढ्या भव्य प्रमाणावर क्रीडा स्पर्धा होत आहेत. त्यासाठी सर्वच क्रीडा प्रशिक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य देत आहेत हे विशेष असल्याचं त्यांनी म्हटलं. म्हणजे 12 जानेवारी 2019 रोजी राज्यस्तरावर आयोजन केलं जाणार आहे. त्याच खर तर युवक युवती या आपल्या देशाचे भावी नागरिक आहेत. ही तरुण ऊर्जा आपल्या देशाला निश्चित पुढे घेऊन जाणार आहे आणि म्हणून त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी त्यांनी घ्यावी यासाठी हा खरं तर प्रयत्न आहे आणि म्हणून ही संधी या निमित्ताने आपल्याला मिळालेली आहे. युवक युवती हे देशाचे भविष्य आहे. आपल्या देशाला सर्वार्थाने आपल्याला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर निश्चित ही युवा शक्ती ही सुप्त पद्धतीने राहता कामा नये. ही मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सक्षम भारताचे भविष्य आहे आणि त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी फिजिकली मेंटली फिटनेस हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हाच यातून संदेश आहे. आणि म्हणून आपण सर्व राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू इथं जमले. त्यांचं योगदान या महोत्सवात खूप मोठं आहे. आयुष्मान भारत क्रिकेट स्पर्धा, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल स्पर्धा, शेतकरी अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक खेळाडू हा आत्मविश्वासाने आपल्याला जगताने निश्चित दिसेल
आयुष्य धाडसाने निर्भीडपणे कसं जगावं हे खेळाडू शिकवतो. आणि म्हणून खेळाडू वृत्तीने आयुष्यात कुठल्याही संकटाला घाबरायचं नाही, लढायचं आणि भिडायचं हे खेळाडूचं एक व्रत असतं. आणि म्हणून कोण किती पुढे गेला याच्यापेक्षा तो एक खेळाडू आहे ही खूप अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. आज ज्यांनी याचं आयोजन केलं ते विवेक भैया इथे बघितल्यानंतर ग्राउंडवर मला शाळेमध्ये बीके बिर्ला स्कूलला तळेगावला असताना त्यांचा स्पोर्ट डे असायचा आणि त्या स्पोर्ट डे मध्ये इतक्या मोठे मोठे पुण्या मुंबईचे वेगवेगळ्या चांगल्या शहरांमधले मुलं असायचे, तरी सुद्धा ॲथलेटिक्स त्याच्यामध्ये त्यांना मेडल मिळायचं, फुटबॉलमध्ये मेडल मिळायचं, रनिंगमध्ये घोडा फेक असेल, अनेक वेगवेगळ्या ॲथलेटिक्स गोष्टीच्या क्षेत्रामध्ये विवेक भैयांना तिथे मेडल मिळत असेल आणि त्याचा मला मनस्वी आनंद होत होता. भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष वैभव आडव यांनी आभार मानले. संजीवनी अकॅडमी आणि संजीवनी सैनिक स्कूल या दोन संघादरम्यान क्रिकेटचा पहिला सामना या मैदानावर रंगला गेला. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस्टन मीडिया, कोपरगाव.